बुलेटिनची सुरुवात करू एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आजपासून राज्यभरामध्ये उपोषण करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 5% महागाई भत्ता आणि 2500 रुपये दिवाळी भेट जाहीर करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे महामंडळातील 18 विविध संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली असून या कृती समितीच्या माध्यमातून आजपासून राज्यभर विभागीय एसटी कार्यालयांसमोर उपोषण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा एसटी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी सेवा विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत. महागाई भत्त्यासह वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी अघोषित संपावर जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिजित, आपण बघतोय की एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे, कारण त्यांच्या व्यथाही तशाच आहेत. पगार वेळेवर नाही, पगार वाढ मिळालेली नाही कित्येक वर्ष. काय सांगशील, या भावना काय आहेत सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचा आणि खास करून एसटी सेवेवर काय परिणाम झालाय? संदीप, मी आता नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्टँडवर आहे आणि सकाळची वेळ आहे आता, त्यामुळे इथे जर आपण दृश्य पाहिली इथली तर एसटी सेवा जी आहे ती जवळपास सुरळीत सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कारण सकाळची वेळ आहे, राज्यभरात जे उपोषण करण्यात येणार आहे वेगवेगळ्या एसटी कामगार संघटनांकडून ते साधारणतः 10 वाजेनंतर सुरू होणार आहे, त्यामुळे त्याआधी एसटी सेवा जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला सध्या तरी चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्यांचा जर विचार केला तर साधारणतः 3% वार्षिक वेतनवाढीचा दर असावा, त्याचबरोबर महागाई भत्त्यांमध्ये वाढ व्हावी, पगार वेळेवर मिळावे, अशा पद्धतीच्या या सगळ्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. आणि या मागण्यांसाठी खरं तर हे सगळे एसटी कर्मचारी आजपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. काही कर्मचारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या भावना देखील जाणून घेऊयात. दादा, आजपासून उपोषण सुरू होणार आहे, नेमकं काय आपल्या मागण्या असणार आहेत, काय सध्याची वेतनवाढीची मागण्या आहेत, त्यानंतर महागाई भत्ता वाढून मिळावा आणि इतरांपेक्षा पगार आम्हाला कमी आहेत, तिथे पगार वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची सरकारकडून. आज आमच्या बऱ्याच लोकांनी म्हणजे 26 लोकांनी जवळ आत्महत्या केलेल्या आहे आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही, म्हणून आजचं जे उपोषण आहे ते होण्याची शक्यता आहे. आता सध्या तर सुरळीत चालू आहे, सर्व गाड्या सुरळीत चालू आहे. पण नेमकी घरच्या कर्मचाऱ्यांच्या घरी नेमकी काय परिस्थिती आहे? कर्मचाऱ्यांच्या घरी आता पगार पाणी वेळेवर होत नाही आमचे, कधी कधी महिना 2-2 महिने 3-3 महिने पगार होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी म्हणजे अशी पाहिजे अशी होणारच नाही. अजूनही दिवाळीचं पगार आता द्या म्हणजे म्हणता येत देणार आहे, पण अजून पगार झालेलं नाही आमची दिवाळीची. नक्की संदीप, आपण पाहतोय या व्यथा आहेत सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा. जवळपास 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून, आणि त्यामुळे आता कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं, त्याचबरोबरीने महागाई भत्ता मिळावा, एसटीचा जो वेतनवाढीचा दरवाढ आहे ती 3% सरकार या सगळ्या बाबतीमध्ये काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे. धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल.